हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल ग्रेस सनशाईन ब्लॉग्स. आज आपण श्रावणी घेवडा बनवणार आहोत. तुम्ही हा श्रावणी घेवडा जो आहे असा बारीक कापून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी बटाटा ॲड केलेला आहे. तर आपण हे सगळं जे आहे 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर आपण आता ह्याला छान नळाखाली स्वच्छ धुवून घेऊया. कढई मी ठेवली आहे तापायला. तर आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूयात. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. तेल बघू शकता आपलं छान कडक गरम झालेलं आहे. थोडीशी आपण मोहरी टाकणार आहोत. मोहरी छान फुटू द्यायची आहे. त्यानंतर आपण थोडे जिरे टाकणार आहोत. नंतर मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकूया. कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला कलर चेंज होईपर्यंत. मध्ये आधी असा कांदा हा आपल्याला वर खाली करून घ्यायचा आहे. कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही कांद्याचा रंग हळूहळू चेंज होत आलेला आहे. अजून थोडा चेंज करून घ्यायचा आहे आपल्याला. थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत अजून कांदा जो आहे परतून घ्यायचा आहे. पाहू शकता आपण कांदा जो आहे आपला जवळपास चांगला परतून झालेला आहे. तर आपण आता त्याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. मी त्याच्यामध्ये एक चमचा टाकत आहे. थोडीशी हळद परतून घेऊया थोडं तेलामध्ये. आता आपला मसाला चांगला फ्राय झालाय. त्यानंतर आपण त्याच्यात टमाटर टाकणार आहोत. त्यानंतर कोथिंबीर, ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्हाला तेलामध्ये. त्यानंतर आपण ही भाजी धुवून घेतली होती श्रावणी घेवडा. तुम्ही ह्या भाजीला काय म्हणता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी ह्याच्यामध्ये बटाटा ॲड केला आहे. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. भाजी टाकली आहे मी त्याच्यामध्ये. आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि हे चांगलं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. भाजीला चांगले एक मिनटं तरी निदान छान असं परतून घ्यायचं सर्व मसाल्यामध्ये. तुम्ही ही भाजी हिरव्या मसाल्यात पण करू शकता. बघू शकता आपण मी भाजी छानाची परतून घेतली आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत भाजी शिजण्याकरिता. त्या ह्याच्यावर मी झाकण ठेवून देते. कमी गॅसवर ठेवून देणार आहे. मध्ये आधी आपण चेक करायची भाजी पाणी आटत आलेलं आहे का नाही. पाहू शकता फ्रेंड्स भाजीतलं पाणी जे आहे आटत आलेलं आहे. भाजी आपली जवळजवळ शिजत आलेली आहे. आता आपल्याला हे सगळं पाणी जे आहे आटून घ्यायचं आहे. बघू शकता भाजीचं सगळं पाणी आटलेलं आहे. मस्त तेल फुटलेलं आहे. आता भाजीला भाजी रेडी झालेली आहे आपली. बघा बटाटा पण स्मॅश होत आहे. तर आपण ही भाजी बोलमध्ये काढून घेऊया.
पाहू शकता आपली मस्त घेवड्या बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. तर झटपट अशी बनते ही आणि आपण हे टिफिनसाठी पण बनवू शकता. तर आपली घेवडा बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. तर आपल्याला माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर ग्रेस सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.